We are learning this message on overcoming difficulty. जीवनामध्ये येणाऱ्या अडचणींवर मात करणे हा विषय आपण शिकत आहोत. And I believe our spirits are becoming more sharper and more sensitive now. आणि माझा विश्वास आहे की आपले आत्मे आता अजून धारदार आणि संवेदनशील बनत आहेत. Because while we live in this wicked world, कारण या वाईट आणि दुष्ट जगामध्ये आपण जगत असताना, we need our perception to be strengthened. आपले सगळे दृष्टिकोन जे आहेत त्याला शक्ती मिळाली पाहिजे. To be sharpened. त्याला धार व्यवस्थित धार मिळाली पाहिजे. To be sensitive. आणि संवेदनशील असायला पाहिजे. Then you will fall in less troubles. मग कमी त्रास होतो. You can avoid certain troubles. आणि मग काही त्रास आपण जीवनामध्ये टाळू शकतो. या गोष्टी आपल्या जीवनात आपले दृष्टिकोन बाळगताना जर व्यवस्थित ठेवले तर काही संकट जीवनामध्ये आपण टाळू शकतो. I'm not saying you may be able to overcome all troubles. मी असं नाही म्हणत की सगळ्याच त्रासांना तुम्ही टाळू शकाल. But most of it. पण जास्तीत जास्त त्रास. Certain troubles, unnecessary troubles you can avoid in life. काही त्रास जे उगीचच येणार असतात ते जीवनात आपण टाळू शकतो जरा सुज्ञ राहिलो आणि व्यवस्थित निर्णय घेतले तर. And that's what God is leading us and guiding us. आणि देव आपल्याला त्याच मध्ये शिकवत आहे, त्यामध्येच आपल्याला देव मार्गदर्शन करून घेऊन जात आहे. We'll open our Bibles to 1 Thessalonians chapter 3 verses 3 to 5. 1 थिसलनी तिसरा अध्याय 3 ते 5 आपलं पवित्र शास्त्र आपण सगळ्यांनी उघडा. That no man should be moved by these afflictions, for yourselves know that we are appointed thereunto. For verily, when we were with you, we told you before that we should suffer tribulation, even as it came to pass, and you know. For this cause, when I could no longer forbear, I sent to know your faith, lest by some means the tempter have tempted you, and our labor be in vain. एक तिसलनी तिसरा अध्याय 3 ते 5 तो असा की कोणी या संकटामुळे ढळू नये, कारण तुम्ही स्वतः जाणता की आपण यासाठीच नेमलेले आहोत. कारण आम्ही तुमच्याजवळ होतो तेव्हा जसे आम्ही तुम्हाला सांगून ठेवले की आपणास संकटे भोगायची आहेत तसेच झाले आहे, हे तुम्हाला ठाऊकच आहे. त्यामुळे मलाही आणखी दम धरवेना तेव्हा मी तुमचा विश्वास जाणण्याकरता विचारून पाठवले. कोण जाणे भुलवणाऱ्याने तुम्हाला भुलवले असेल आणि आमचे श्रम व्यर्थ झाले असतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पॉल इज गिविंग अस दिस थॉट. पॉल आपल्याला इथे हा विचार देत आहे दॅट नन ऑफ अस शुड बी मूव्ड बाय द अफ्लिक्शन्स वी आर फेसिंग. की आपल्यातल्या कोणीही आपल्याला जे काही त्रास येतात त्या त्रासांमुळे त्या अडचणींमुळे भूलता कामा नये. And so he's showing us a way of escape. He's showing us how we can avoid ourselves falling into certain kinds of troubles in life. तर पॉल आपल्याला जीवनामध्ये काही विशिष्ट पद्धतीचे जे त्रास येतात त्या त्रासांमधनं एक तर कसं सुटायचं किंवा त्या त्रासांना कसं टाळायचं हे शिकवत आहे. And these are very important principles. आणि ही तत्व फार महत्त्वाची तत्व आहेत. And who better than Paul can reveal to us. आणि पॉल पेक्षा आणि कोण चांगल्या पद्धतीने आपल्याला शिकू शकेल की अडचणी आल्यानंतर त्यातनं कसं बाहेर पडायचं. Because Paul was always an overcomer. कारण की पॉल नेहमी अडचणींमधून वाद करून बाहेर पडलेला. He didn't die in his difficulties. तो आपल्या त्रासांमध्ये मरण नाही पावला. He did not lose his life in his difficulties. त्याच्या त्रासांमध्ये अडचणींमध्ये त्याने आपलं जीवन नाही गमावलं. In fact the devil Paul was the greatest headache on earth. उलटपक्षी सैतानासाठी पॉल म्हटलं तर पृथ्वीवर सगळ्यात मोठी डोकेदुखी सैतानासाठी पॉल. प्रेज गॉड. हालेलुया. ग्रेटेस्ट हेडेक. सगळ्यात मोठी डोकेदुखी सैतानाची होती त्या काळातली पॉल. बिकॉज ही हॅड लर्न्ड सर्टन प्रिन्सिपल्स व्हिच ही अप्लाइड इन हिज लाइफ. कारण त्याने काही तत्व शिकून घेतली होती की जी तत्व तो आपल्या जीवनामध्ये वापरायचा आणि त्यानुरूपच चालायचा. And he set it forth for the church to know it and walk in it and be blessed. आणि चर्च साठी त्याने ती तत्व लावून दिली की चर्च ने सुद्धा याचा अनुकरण करावं, चर्च ने देखील ही तत्व वापरावीत आणि आशीर्वादित व्हावं. प्रेज गॉड. हालेलुया. The first point we learned was, पहिला मुद्दा आपण शिकला तो असा की listening to the voice of God. परमेश्वराची वाणी ऐकणे. And so we captured one experience of Paul, how he went through certain kind of difficulties and how he got out of those difficulties. ता आपण पॉलचा एक अनुभव पाहिला आणि त्यातून शिकून घेतलं की त्या विशिष्ट त्रासातन तो कसा गेला, त्या अडचणीवर त्यांनी कशी मात केली आणि कसा तो त्यातन बाहेर पडला. Amen. Amen. And that's what we are in now. आणि हेच आपण अजूनही शिकत आहोत. Listening to the voice of God. देवाची वाणी ऐकणे. And in this the Lord has been teaching us quite a few things. आणि या मुद्द्यावर प्रभू आपल्याला बरंच काही शिकवत आहे. Now you know Paul was in a condition where the ship was about to be shipwrecked. Paul asha paristhiti madhe adaklela hota ki jithe
ज्या जहाजात तो प्रवास करत होता ते जहाज बुडणार होतं. And Paul was applying various forces to understand this trouble. आणि पॉल वेगवेगळी वेगवेगळे प्रकार शक्ती नाही पण वेगवेगळे प्रकार वापरत होता हे जे होत आहे ते जाणून घेण्या मागे. You know, in Acts 27:10, पेशी 27 वचन, Paul told them, पॉल त्यांना म्हणाला, I can perceive. अहो गृहस्थांनो मला दिसते. See, I can perceive. अहो गृहस्थांनो मला दिसते. That there will be a disaster not only for our cargo and our ship, but even our lives can be put in danger. केवळ माल माल व तारू यांचीच नव्हे तर आमच्या जीवांची देखील हानी आणि मोठे नुकसान होणार आहे असे मला दिसते. If we sail out, आपण जर हा जलप्रवास पुढे कंटिन्यू केला तर डेंजर आहे. Amen. Hallelujah. So here he is giving them his perception. तर इथे पॉल आपला दृष्टिकोन त्यांना देतोय. And to whom is he telling? आणि कुणाला सांगतोय? The ship owner? त्या जहाजाच्या मालकाला? The pilot there? आणि तिथला जो कॅप्टन आहे त्याला? And the centurion? आणि तो जो अधिकारी आहे त्याला? And the sailors? आणि नावाडी आहेत त्या नावाड्यांना? Now they all didn't want to hear Paul as आता त्यांना सगळ्यांना एक तर पहिलं म्हणजे पॉलचं त्यांना ऐकायचं नव्हतं. Because they saw chains and then he was handcuffed and he was being taken as a prisoner, so they said we need not listen to a prisoner. कारण त्यांनी पाहिलं की पॉलला साखळ्यांनी बांधलेलं आहे आणि हा तर कैदी आहे ते एखाद्या कैद्याचं आम्हाला नाही ऐकायचं. Yet what did they say? तरी ते काय म्हणाले? We can make it. कि नाही आपल्याला जमेल आपण प्रवास कंटिन्यू करू. Somehow we can make it. आपण प्रवास कंटिन्यू करूया आपल्याला जमेल. See, we'll read that. I think so in Acts 27. They said we will sail. ते म्हणाले की आपण प्रवास कायम ठेवू. Nevertheless the centurion was more persuaded by the helmsman and the owner of the ship than by the things spoken by Paul. 11 वचन म्हणतंय तरी पण पॉल सांगत होता त्या गोष्टींपेक्षा शतपतीने तांडेल व तारवाचा धनी यांच्या सांगण्याकडे जास्त लक्ष दिलं. He said, no, I think so. Things will work right. आणि तो म्हटला की नाही या वाक्याचा अर्थ काय की तो म्हणतोय नाही मला असं वाटतं की आपण प्रवास कंटिन्यू करू असं काही होणार नाही. Everything will fall into place. सगळं व्यवस्थितच होईल म्हणजे इतकं भारी काही संकट वगैरे येणार नाहीये. See verse 14. 14 वचन. But not long after there arose against it a tempestuous wind called Euroclydon. परंतु थोड्या वेळानंतर युरकुलोन नावाचा तुफानी वारा तिकडून सुटला. See? The tempest was raging now. आणि इतका मोठा वारा सुटला की बस. And they said we will not listen to Paul, we will listen to the owner of the ship. आणि ते म्हटले आपण या पॉलचं ऐकायचं नाही या जहाजाचा जो मालक आहे त्या मालकाचं आपण ऐकू या कैद्याचं काय ऐकायचं. Now did you see? तुम्हाला इथे लक्षात येते का? How contrasting voices were there in the ship. किती विरोधाभास करणारे असे सगळे आवाज त्या जहाजावर माणसांचे होते. म्हणजे पॉल एक म्हणत आहे, हा कॅप्टन दुसरं म्हणत आहे, हा पायलट तिसरं म्हणत आहे. सो इवन इन आवर लाइव्स, आपल्या जीवनात सुद्धा वी आर सराउंडेड बाय वेरियस वॉइसेस. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या आवाजांनी किंवा वाणींनी आपण घेरलेले असतो. आपण स्वतः एक म्हणतो, दुसरा दुसरंच म्हणतो, तिसऱ्याचं तिसरंच मत आहे. द मास्टर सेज वन थिंग, द प्रोफेशनल सेज अनदर थिंग. जो मालक आहे तो एक म्हणतो, जो त्याच्यामध्ये पेशागीर आहे त्याचं म्हणणं वेगळं आहे. एक्सपीरियन्स पर्सन सेज समथिंग एल्स. अनुभवी माणसं काहीतरी वेगळं बोलतात. सीझन्ड मॅन सेज समथिंग एल्स. जो मुरलेला आहे त्याचं म्हणणं वेगळं आहे. See, you can listen to all of them. या सगळ्यांचं ऐकायचं तुम्ही ऐकू शकता सगळ्यांचं. Don't say I will not listen to what my father has to say, what my mother has to say. असं कधी म्हणायचं नाही की नाही मी नाही ऐकणार कोणाचं, मला नाही ऐकायचं आई काय म्हणते, डॅडी काय म्हणतात, मम्मी काय म्हणते, मला कोणाचं ऐकायचं नाही. Because they are unbelievers. का ते सगळे अविश्वासू आहेत, त्यांचं काय ऐकायचं. I am a believer. मी बिलीवर झालोय आता. I can perceive inside of me. मला आतमध्ये आत्म्यात समजतं ना, त्यांचं काय ऐकायचं. See that sometimes कधी कधी we need to listen to them. असं नाही आपण त्यांचं पण ऐकायला हवं. Paul is teaching us. पॉल आपल्याला शिकवत आहे. Experiences also play a role in our lives, if not in major role. अनुभव देखील आपल्या जीवनामध्ये भूमिका भजवतात. महत्त्वाची भूमिका जरी भजवत नसले तरी अनुभवांचा रोल पण आपल्या जीवनामध्ये असतो. Are you understand? समजतं का मी काय म्हणतो? Maybe you have become a believer. कदाचित तुम्ही बिलीवर आणि विश्वासू झालाय. Maybe your parents are not. आणि कदाचित अजूनपर्यंत तुमचे आई वडील बिलीवर किंवा विश्वासू झालेले नाहीये. But through their experience. पण त्यांच्या अनुभवातून. They may be sharing certain things to you which may be truth. तुमचे ते अविश्वासू आई वडील तुम्हाला काहीतरी सांगत असतील की जे सत्य आहे, जे खरं आहे. Amen. Amen. Take it also in your spirit. ते पण घ्या ना आत्म्यामध्ये, ते पण घ्या.
What the world is saying, take it little bit. जग आणि जगातली माणसं सुद्धा जे काही म्हणतात ते थोडंफार ऐका. And then allow the Holy Spirit to draw out the correct one. आणि मग पवित्र आत्म्याला परवानगी द्या आणि मग पवित्र आत्म्याला सांगा की आता सगळ्यांचं सगळं ऐकून मी आत्म्यात घेतलंय, आता तुला हवं तो निर्णय तू घे. Praise God. Amen. That is the safest way. आणि हा सुरक्षित मार्ग आहे बरं का. And the blessed way is, आणि धन्य आशीर्वादित मार्ग कुठला आहे. If you are surrounded by believers and believing people and your parents are believers, you are the in the best place. जर विश्वासू माणसं तुमच्या अवती भोवती आहेत आणि बिलीवर माणसं तुमच्या अवती भोवती आहेत, तुमच्या घरामध्ये आई वडील भाऊ बहीण सगळे बिलीवर आहेत, तर ती तर जागा अगदी उत्तम जागा आहे. Praise the Lord. म्हणजे तिथं काही कन्फ्युजन कधी होतच नाही. Why? का? Because कारण they are not only believers, ते फक्त विश्वासू आहेत असं नाही, they not only have a perception too, आणि त्यांना केवळ समजतंय असं नाही, they not only have a perception inside of them, म्हणजे केवळ आत्मधून त्यांना जाणवतंय एवढंच नाही, but तर an additional qualification they have that you don't have as a believer, and that is experience. एक भरीची बाजू त्यांच्याकडे आहे की जी तुमच्याकडे अजूनपर्यंत बिलीवर या नात्याने नाही, आणि ती म्हणजे अनुभव. याचा अर्थ तुमच्या आई वडिलांकडे एक तर पहिलं म्हणजे ते बिलीवर आहेत दी बेस्ट, दुसरं म्हणजे काही गोष्टी त्यांना जाणवतात उत्कृष्ट, तिसरं म्हणजे अनुभव त्यांना आलेले आहेत की जे अनुभव अजून तुला आलेले नाहीत राजा. बिकॉज दे हॅव सीन द वर्ल्ड मोर दॅन यू. कारण तुझ्या आई वडिलांनी किंवा त्या वरिष्ठांनी जग आणि दुनिया तुझ्यापेक्षा थोडी जास्त पाहिली आहे, त्यांना थोडस जास्त कळत, त्यांना थोडस जास्त समजतं, तर ऐकायला हरकत नाही. बट समटाइम्स कधी कधी वी आर सो टेकन अप इन स्पिरिच्युअल थिंग्स अलोन, आपण इतक्या आध्यात्मिक गोष्टींमध्ये स्पिरिच्युअल होऊन जातो दॅट वी से की आपण म्हणायला लागतो डॅडी आय विल नॉट लिसन टू यू, मी नाही ऐकणार तुमचं डॅडी. You need to listen to your daddy. असं नाही, तुमच्या डॅडीचं तुम्ही ऐकायला पाहिजे. Listen to your mummy. तुमच्या मम्मीचं तुम्ही ऐकायला पाहिजे. Because कारण maybe कदाचित you are more well versed with the Bible. कदाचित तुला बायबल जास्त माहिती असेल. But आणि तोंडपाठ असेल पण they may not know much of the Bible like you possibly. आणि कदाचित तुझ्या आईवडिलांना तुझ्या इतकं बायबल तोंडपाठ नसेल. Yet तरी they have the backing of the experience. त्यांच्याकडे अनुभवांची शिदोरी जास्त आहे. They are mature. कारण ते प्रौढ आहेत, ते समंजस आहेत, ते तुझ्या seen the world. त्यांनी जग पाहिलंय तुझ्यापेक्षा वयाने ते 20-30 वर्ष मोठे आहेत. And sometimes कधी कधी with all the perception and the spirituality, the young blood sometimes moves beyond the perception. कधी कधी काय होतं, ही सगळी जाणीव आणि आध्यात्मिकता घेऊन हे तरुण रक्त जे सळसळत आहे तरुण वर्गामध्ये, ते त्यांना काहीतरी तडक फडक निर्णय घ्यायला लावतं. तरुण म्हणाले काय म्हणाले, तरुण म्हणाले प्रेज द लॉर्ड हालेलुया. तर तरुण वर्ग म्हणतो प्रेज द लॉर्ड. सो चिल्ड्रन द मुलांनो, बॉईज गर्ल्स, मुलांनो आणि मुलींनो, लिसन टू देम ऑल्सो हु हॅव सीन द वर्ल्ड मोर दॅन यू. आत्ता आत्ता वयात येणाऱ्यांनो, ज्यांनी तुमच्यापेक्षा जग जरा जास्त पाहिलंय, त्यांचं थोडं ऐका, तुमचा मान कमी नाही होणार. हालेलुया. बिकॉज दॅट विल बी द सेफेस्ट थिंग फॉर यू. सी हु दॅन द पेरेंट्स हॅव द बेस्ट इंटरेस्ट कन्सर्निंग युअर लाईफ. कारण ते तुमच्यासाठी सुरक्षित असेल, अगदी सुरक्षित. कारण की मला तुम्ही सांगा, आई वडिलांपेक्षा कोण चांगलं ठरणार की ज्या तुमच्या आई वडिलांनी जीवन जास्त पाहिलेलं आहे, तुमच्यापेक्षा ते वरिष्ठ आहेत, वयाने मोठे आहेत. Who has the more interest about your life than your parents? आणि तुमच्या आई वडिलांपेक्षा जास्त तुमच्या जीवनामध्ये उत्सुकता आणि कुणाला असणार आहे? If the parents don't tell you, आई वडिलांनी जर तुला सांगितलं नाही, who will tell you? तर तुला येऊन कोण सांगेल? A stranger on the road. रस्त्यावरचा अनोळखी सांगायला येईल की असं नको करू तसं कर? Or your neighbor. का शेजारी येईल सांगायला? Isn't it better to hear your parents than a stranger on the road? मग रस्त्यावरच्या अनोळखी माणसाचं ऐकायपेक्षा घरातल्या आई वडिलांचं ऐकणं नेहमी चांगलं ना, हो की नाही? Secondly, दुसरी बाब, you need to listen to also or you need to share what you are having a trouble or whatever with other seasoned men and women of God. इतर जे प्रभू मध्ये मुरलेले लोक आहेत बरं का, प्रभू मध्ये मुरलेले, येशू मध्ये मुरलेले, येशू मध्ये प्रौढ आणि समंजस जे लोक आहेत, त्यांच्याशी तुम्हाला जर समजा काही त्रास आहे तर तुम्ही तो जाऊन सांगायला शेअर करायला हरकत नाही. पण परत मी म्हणते, प्रभू येशू मध्ये मुरलेले. Amen. Amen. It's always best. नेहमी चांगलं. अशांना जर तुम्ही जाऊन तुमचे त्रास सांगितले आणि शेअर केलं, इट्स गुड.
they can give you a better perception of ते तुम्हाला जरा जास्त चांगल्या पद्धतीने काही चार गोष्टी सांगून सल्ला देतील. But sometimes कधी कधी just because we know the Bible आपल्याला बायबल माहिती असल्यामुळे which I won't ask anybody आपण म्हणतो मला काय कोणाला विचारायची गरज नाही. I know मला माहिती आहे ना अशी एक वृत्ती येते मी कशाला कोणाला विचारू मला कळतंय की मला समजतं. Sometimes we can miss it कधी कधी पण आपल्याकडनं चुका होऊ शकतात. Amen because spiritual things कारण आध्यात्मिक गोष्टी यू कॅनॉट से 100% आय एम श्युअर आध्यात्मिक गोष्टींमध्ये आपण 100% म्हणू नाही शकत दावा देऊ. इट इज स्टिल अ स्ट्रेंज ग्राउंड फॉर अस का आपल्यासाठी आध्यात्मिक भूमी ही अजूनही थोडीशी परिचय नसलेली आणि अनोळखीच आहे कारण आध्यात्मिक आहे. स्पिरिच्युअल वर्ल्ड इज स्टिल नॉट कंप्लीटली नॉलेजेबल टू अस आध्यात्मिक जग पूर्णपणे आपल्याला ठाऊक नाहीये त्या आध्यात्मिक जगात अजूनही आपण थोडेसे अनोळखीच आहोत. अँड माइंड यू आणि लक्षात ठेवा द स्पिरिच्युअल वर्ल्ड डज नॉट ओनली कन्सिस्ट ऑफ गुड फोर्सेस बट इवन इविल फोर्सेस आध्यात्मिक जगामध्ये केवळ चांगली शक्ती आहे असं नाही तर वाईट शक्ती सुद्धा आध्यात्मिक जगात आहे. अंडरस्टँड दिस हे समजून घ्या. दॅट्स व्हाय म्हणून यू नीड टू बी डबली श्युअर अबाउट युअर परसेप्शन दुप्पट खात्री करून घ्यायची असती तुम्हाला जे काही दिसतं वाटतं जाणवतं त्याविषयी. दॅट्स व्हाय इट इज बेटर आणि म्हणून हे नेहमी चांगलं. Whatever you are going through तुम्ही ज्या कुठल्या परिस्थितीतून जाताय whatever decision you have to take आणि जो काही निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे if it is relating to your life and death जर तो निर्णय तुमच्या अगदी जीवनावर किंवा मृत्यूवर तुम्हाला आणणार आहे or going under or going above किंवा त्या निर्णयामुळे एक तर तुम्ही वर येणार किंवा खाली जाणार असं काहीतरी होणार आहे best is talk to seasoned men and women of God उत्तम म्हणजे त्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मुरलेल्या परमेश्वराच्या लोकांशी आध्यात्मिक लोकांशी जाऊन बोला. सब पीपल हैव दिस हैबिट काही लोकांना ही सवय असते माझे शेपट देव बोलतो बिलीवर लोकांमध्ये आई मीन यू कॅनॉट से एनीथिंग अमंग बिलीवर वर्ल्ड इट्स अ कॉमन सेइंग गॉड टॉक्स टू मी टू आई एम आल्सो अ मैन ऑफ गॉड मी पण देवाचा सेवक आहे फिनिश्ड एंड यू कॅनॉट टेल देम एनीथिंग संपलं अशांना आपण काही सांगू शकत नाही. इफ गॉड इज टॉकिंग टू देम देन आई विल बी अ डेविल टॉकिंग टू देम अगेंस्ट व्हाट दे हैव गॉट. हालेलुया बाबा देवबाप तुझ्याशी बोलत आहे तर मी जाऊन तुला काही सांगितलं तर ते काहीतरी वेगळंच ठरेल मग इज़न्ट इट की नाही. इफ यू से दैट गॉड हैज स्पोकन टू यू एंड आई से समथिंग व्हिच इज कॉन्ट्ररी टू व्हाट सीमिंगली दैट यू बिलीव गॉड हैज स्पोकन टू यू देन आई एम लाइक अ डेविल हिंडरिंग व्हाट गॉड हैज स्पोकन टू यू. तू असं म्हणतो की देव तुझ्याशी बोलत आहे आणि मी तुला काहीतरी त्याच विषयी न सांगताना देव न करो तुला जे वाटतंय की देव माझ्याशी बोललाय त्याच्या विरुद्ध तुला काहीतरी सांगितलं तर तुला तर असं वाटेल की माझ्या तोंडून तुझ्याशी सैतानच बोलला. See, you cannot say, God told me. तुम्ही म्हणू नाही शकत देवानी मला सांगितलं. If you say God told me, then we have to take 10 steps behind. तुम्ही जर म्हणत आहात की देवानी मला सांगितलं तर 10 पावलं मागे घेतली पाहिजेत. But if you say, पण तुम्ही जर म्हटलात, I think so, I perceive it may be true that way, but I will go and even consult with some seasoned men of God. मला असं आत्मधून वाटतंय, मला असं आत्मधून जाणवतंय, मला आत्मधून असं मार्गदर्शन होतंय की असं असं करावं, पण तरी सुद्धा जाऊन मुरलेल्या देवाच्या माणसांकडनं आध्यात्मिक माणसांकडनं त्यांना जरा शेअर करून मी सल्ला घेतो कारण की हा निर्णय एक तर मला खड्ड्यात घालेल नाही तर वर आणेल तर मला सल्ला घेऊ दे. नो डोंट गो टू पीपल हू आर बिलो एव्हरेज इन स्पिरिच्युअलिटी अँड आस्क देम टेल मी ब्रदर व्हॉट आई हॅव टू डू. आणि जी माणसं आध्यात्मिक जगामध्ये अगदी खालच्या स्तरावरती आहेत प्रौढ नाहीत समंजित नाहीत अभिषिक्त नाहीत अशांना जाऊन सगळं सांगून त्यांच्याकडनं सल्ला घेऊ नका. इवन अमंग मेन there is a difference purushanmade pan purushanmade pan te je kai vatna janavna tyat farak asto. Even among pastors there is a level some have achieved and others are still achieving that level. palak varga madhe sudha kahi palakanni titparyant mazal marleli ahe kahi palakanchi ajun titparyant mazal marli geleli nahi te ajun hotay tayar hotay. Are you understand just because somebody is called a pastor does not mean he has a proper perception. कुणाला तरी पास्टर म्हटलं जातं याचा अर्थ त्याला अगदी सगळं समजतं सगळं कळतं त्यांनाच विचारून करायचं असं नाहीये. Among pastors and men of God also there are some who have reached to a certain level of perception others are still on the step of reaching that perception. पाळक वर्गामध्ये you need to know whom to consult with. पाळक वर्गामध्ये देवाच्या सेवकांमध्ये सुद्धा टप्पे आहेत काही फार पुढच्या टप्प्यापर्यंत आध्यात्मिक जगतात गेलेले आहेत काहींचे प्रवास अजूनही सुरू आहेत त्यांनी तेवढी मजल मारलेली नाही तर तुम्ही जेव्हा एखाद्याला सांगायला जाता एखाद्या देवाच्या सेवकाला किंवा पाळकांना
तुम्ही विचार करा आणि मग ठरवा की मी कोणाला जाऊन सांगू, कोणाकडनं सल्ला घेऊ. प्रेज द लॉर्ड, आमेन. Here what happened? इथे काय झालं? Different voices are coming to Paul. वेगवेगळे आवाज आता पॉलच्या कानावर येतात. Paul had warned them. आणि पॉलने त्यांना सूचना दिली होती. But the crew was indifferent to what Paul had to say. परंतु जहाजावरचा जो कोणी स्टाफ होता त्यांचं मत मात्र वेगळं होतं. The centurion also he set aside Paul's warning. आणि अधिकारी जो होता त्याने देखील पॉलची सूचना बाजूला ठेवली. And he said let the ship captain and the ship owner decide upon this. आणि तो म्हटला जहाजाचा मालक आणि कॅप्टन यांनी ठरवावं की आता आपण काय करायचं. Just because somebody is the captain and the owner of the ship does not mean he knows everything is right. And what he says is right. पण कोणीतरी जहाजाचा कॅप्टन आहे आणि जहाजाचा मालक आहे तर त्यावेळेला त्या दोघांचं ऐकायचं आणि तेच मालक आहेत, कॅप्टन आहेत म्हणून तेच बरोबर आहेत असं नसतं कधी कधी. बिकॉज कारण समटाइम्स कधी कधी बिकॉज ऑफ देअर बिझनेसेस त्यांच्या व्यवसायामुळे दे माइट टेक अ सर्टन रिस्क. ते काही धोका पत्करतात कारण त्यांचा तो बिझनेस आहे. आमेन, आमेन. वी विल मेक इट की नाही आपण करू. Because if we make it, I can make more money. त्यांचा व्यवसाय आहे ना तर काही धोका ते पत्करतात, थोडीफार रिस्क घेतात आणि म्हणतात नाही नाही आपण देख लेंगे, संभालेंगे, चलो. And poor fellows, all other sailors also are taking the same kind of risk now. आणि मग बाकीचे they are not going to get anything. आणि मग जहाजातले जे बाकीचे असतात त्यांना पण तो धोका पत्करायला लागतो, अर्थात त्या बाकीच्यांना त्यातनं काही मिळणार नाहीये. पाहता हे की ज्यांचा पेशा आहे, ज्यांचा व्यवसाय आहे, ते म्हणतायत की नाही आपण करूया. ठीक आहे आता करूया तर करूया. The sailor said okay. नावडी म्हटले ठीक आहे. मालक बोलतो ऐकायचा. अभी मालक बोल रहा है चलो तो फिर चलो. And so they tested their lives in somebody whose spirit was not right. आणि म्हणून मग त्यांनी जणू आपलं जीवन अशा कुणाच्या हातात देऊन टाकलं की ज्याचा आत्मा त्याला बरोबर चालवत नाहीये. Amen. Amen. Some were speaking through experience. काही अनुभवाद्वारे बोलत होते. Some were speaking because they could get additional business if they just risked out also. काही का बोलत होते की नाही जरी वातावरण असं वादळी असलं तरी आपण प्रवास चालू ठेवला तर आपला व्यवसाय आहे त्यातनं थोडाफार आपल्याला जास्त लाभ होणार आहे तर अशा वृत्तीनं काही लोक बोलत होते. All the voices can be wrong except one voice if it comes from heaven it will never go wrong. सगळे आवाज चुकीचे ठरू शकतात पण एक आवाज जर स्वर्गातून आला तर तो कधी चुकीचा होणार नाही. Amen. Amen. When you come in the church. जेव्हा तुम्ही चर्चला येता. You don't hear the voice of the devil. तुम्ही सैतानाचा आवाज ऐकत नाही. Surely you are not hearing the voice of man. आपण जेव्हा चर्चला येतो तेव्हा अर्थातच आपण सैतानाचा आवाज ऐकत नाही का कुठल्या माणसाचा आवाज ऐकत नाही. You can hear the voice of man but not the word of man. माणसाचे आवाज ऐकू शकतो पण तो दी शब्द दी वर्ड माणसाचा आपण ऐकू नाही शकत. Amen. Hallelujah. There you will not be hearing contrary voices. आणि तिथे आपण विरुद्ध असे आवाज ऐकणार नाही. But you are hearing the word of God. पण चर्च मध्ये आपण काय ऐकतो? चर्च मध्ये आपण देवाचं वचन ऐकतो, आपल्या कानावर देवाचा शब्द पडतो. Amen. Amen. And there is no trouble here. आणि इथे काही त्रास नसतो. But once you enter the outside world. पण एकदा आपण गेट मधून बाहेर गेलो आणि बाहेरच्या जगात पाऊल ठेवलं. Then you are surrounded by many voices. मग बरेच आवाज आपल्या कानावर पडत राहतात, बरेच आवाज अवतीभोवती सगळ्यांचे येतात. And you cannot take everybody's voices and make it yours. आणि त्याला सगळ्यांचे आवाज ऐकायचे आणि त्या सगळ्यांच्या आवाजांना आता मी स्वतःचा आवाज करतो असं करून चालत नाही. Hear them all. सगळ्यांचं ऐका. But put it in your spirit. पण ते ऐकून आत्म्यात घाला. And decision let your spirit give. आणि निर्णय आत्म्याला देऊ दे. Amen. तुमच्या आत्म्याला निर्णय देऊ दे. And the best way is. आणि उत्तम मार्ग असा आहे. Sometimes. कधी कधी. It's not the outside voices also which can divert you into wrong things, but even our own voices, our own thinking. आणि कधी कधी असंही होतं की. Can be wrong. बाहेरची आवाज तुम्हाला चुकीच्या दिशेने नेतील असं नाही. तर कधी कधी तुमचा स्वतःचा जो आवाज आहे, तुमचं स्वतःचं जे मत आहे आणि विचार आहे, तोही तुम्हाला चुकीच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. That's why. म्हणून रिन्यू युअर माइंड ऑलवेज. मग तुम्ही म्हणाल मग आता करायचं काय? सांगतो ना काय करायचं, काय करायचं. रोज हे वचन वाचून हे जे डोकं आहे ते नवीन करायचं. बिकॉज कारण ऍट टाइम्स युअर परसेप्शन मे बी राईट. कधी कधी तुमचा दृष्टिकोन बरोबर असेल. बट देन यू आर अटॅच टू युअर माइंड. पण तुम्ही तुमच्या मेंदूला तुमच्या मनाला जडलेले आहात. इफ युअर माइंड इज नॉट रिन्यूड बाय द वर्ड ऑफ गॉड. आणि तुमचं मन किंवा डोकं देवाच्या शब्दाने नवीन झालं नसेल. माइंड विल से टू परसेप्शन. द मन दृष्टिकोनाला म्हणेल शांत बस रे. शांत बस. काय होणार नाही. मी जातो बाहेर. कुछ नाही होता. Then perception says, चालेल बाबा आता तूच निर्णय घे. मग दृष्टिकोन म्हणतो किंवा जे दिसतंय वाटतंय ते म्हणतं की ठीक आहे बाबा मग आता मेंदूलाच ठरवू दे काय करायचं. Are you understanding? But if your mind also is renewed by the word of God. पण तो मेंदू किंवा ते मन
जो देवाचं वचन वाचून आपण रोज नवीन केलेलं असेल, when the perception gives out this word, तर आतमधून आपल्याला जे काही दिसण्या वाटण्यानं आवाज येतो, the mind says, मग मन म्हणतं बरोबर आहे, बरोबर, कारण की वचनामध्ये लिहिलंय की पॉलने पण असंच केलं होतं. हालेलुया. बिकॉज वचन वाचलं होतं, कारण वचन वाचलेलं लक्षात राहतं ना. सी इन द हाऊस, घरात, if everybody has one mind, sagyancha man gharamade ek sarkha asel, and one heart, ani ek hruday asel, the decision making becomes more simple, ta tya gharat nirnay ghena far sopa jata ani sadho hota. Now ata if all our hearts are same, apli sagyanchi hruday samja ek sarkhi ahet, in the family, parivarat, ekansa mind renew nahi zalele, काय त्रास होणार? तो म्हणणार नाही नाही असं नाही करायचं, कशाला, हे नाही डिसिजन बरोबर नाही. Why? He has some mean motive. He some got wrong things in his mind. कारण त्याच्या मनात काहीतरी चुकीचं आहे, चुकीचे विचार आहेत, काहीतरी स्वार्थी विचार आहेत. And because of that one fellow, आणि त्या एकामुळे, everybody says, सगळे म्हणतात चालेल बहुत ऐसा ऐकायचं मग. फॅमिली मध्ये त्या एकामुळे सगळे म्हणतात की ठीक आहे त्याचा ऐका. प्रॉब्लम, प्रॉब्लम. But if the heart is one, mind is one, what peace is there? पण परिवारामध्ये सगळ्यांचं मन एक, हृदय एक, तर किती शांती मिळते. In the same way, तसंच in our body, आपल्या शरीरात, if the inner witness, the inner voice, आतील, is matching the mind, how wonderful decisions can come out. आतील आवाज, आतील साक्ष आणि आपलं मन ह्यांचं सगळ्यांचं जो परफेक्ट मॅचिंग होत असेल, किती छान. That's why you need to constantly hear the word of God. म्हणून तुम्ही सारखं देवाचं वचन ऐकायचं. That's what God said. असं देव बोलला. This book of the law shall not depart from you. नियमशास्त्राचं हे पुस्तक तुझ्यापासून वेगळं होऊ नये. It should not depart out of your mouth. नियमशास्त्र तुझ्या मुखापासून वेगळं होऊ देऊ नको. But you shall meditate on it day and night. तर दिवस आणि रात्र त्याच्यावर मनन कर. Even at night my mind is moving. रात्री पण माझं मन फिरतं, चालू असतं. At nights God gives me messages. रात्री मला देव संदेश देतो. At nights God adds points in my messages. रात्री देव माझ्या संदेशांमध्ये मला नवीन पॉइंट किंवा मुद्दे देतो. Praise the Lord. Hallelujah. And when I meditate, आणि जेव्हा मी मनन करतो, my dream also lines up. जेव्हा मी वचनांवर मनन करतो, माझी स्वप्न पण तशीच असतात. नाही तर काय लोक बोलतात, काय मला स्वप्नांना भूतच दिसतं, ते भूत असं धरलं, माझं केस ओढलं, कापलं. See, का? Because you are only thinking about भूत. हो ना, भूतासारखे विचार करून स्वप्नात पण भूतच येतात. Hallelujah. Some people think about fear. काही लोकांना सारखी भीती. आणि मग स्वप्न देत मी चालत होतो, एकाने ढकलून दिलं मला बाहेर वरन आणि मी खाली पडलो. आणि भीती, भीती सारखी भीती, मग स्वप्नात पण आली भीती, काय कोणतरी मला धक्का दिला आणि मी पडलो. Ephesians 4:23 says, renew your mind, renew your mind. Ephesians 4:23, मन नवीन कर, मन नवीन कर, मन नवीन कर, मन नवीन कर राजा, पॉलिश कर, मनाला जरा पॉलिश मार, पॉलिश मार, ब्रश मार. हालेलुया. धूळ काढ. Amen. Amen. धूळ कसं काढायचं? मनाला लागलेला गंज काढ सोनोलिया. Romans 12:2. रोम करास 12:2. Be not conformed to this world. रोम करास पत्र 12:2 दुसरं वचन. आणि या जगाशी समरूप होऊ नका. त्यांच्यासारखं होऊ नको, त्यांच्यासारखं दिसू नको. अरे जगात ख्रिस्तासारखं दिस. हालेलुया. कोणी विचारलं तुम्ही दिसायला कुणासारखे? जगासारखे काय? येशू सारखे. येशू सारखे दिसतो आम्ही. Amen. Do not be conformed. Let not the world be a standard for you. या जगाशी समरूप होऊ नका, म्हणजे जगाला तुमचं स्टँडर्ड किंवा पातळी बनवू नका. Don't adapt yourself to the things of the world. जगातल्या गोष्टींशी स्वतःला समरूप करून घेऊ नका. But be you transformed. तर तुम्ही रूपांतरित व्हा. म्हणजे काय? म्हणजे काय? जगात राहून आपण ट्रान्सफॉर्म होत नाही. नाही नाही नाही. तुम्ही ट्रान्सफर होऊ शकता पण ट्रान्सफॉर्म नाही. आता पास्टर तुम्ही मराठीमध्ये संदेश सांगायला सुरुवात करा. ट्रान्सफॉर्मेशन, बदल, बदल जगात होऊ शकत नाही. हो, सिंपल, साधं आहे. म्हणजे काय? आम्ही शाळेला जातो, बदल नाही होणार. नाही ना, नाही होता. कॉलेजला जाऊन बदल उत्तर भी नाही होता. युनिव्हर्सिटी मध्ये भी नाही होता.
पण आम डोनेशन देऊन चांगल्या स्कूलला गेलो. नाही ना होता, नाही होता. दिया दिया ट्रान्सफॉर्मेशन ओनली इन द चर्च. चर्च मध्येच बदल होतो. ओनली इन द बायबल. बायबल मध्येच आपला बदल होतो. बायबल वाचलं, चर्चला आलो, वचन ऐकलं. यू नो इन द ओल्ड टेस्टमेंट, जुन्या करारात, इन एक्सोडस, निर्गम, गॉड सेड, दे बोलला, ऑल द विमेन, सर्व बायका, गेट योर मिरर टू द टेम्पल. सर्व बायकांनी आपला आरसा मंदिरी आणा. यु नो आरसा, आरसा, या वी नो आरसा. हालेलुया. विमेन नो बेटर. वी नो आरसा. विमेन नो बेटर आरसा. बायकांना आरसा जास्त चांगल्या रीतीने माहिती असतो. तुमच्या वतीने दॅट्स व्हाय समबडी सेड द हाइट ऑफ फ्रस्ट्रेशन फॉर अ वुमन इज कीप हर इन अ रूम विथ ऑल मेकअप विदाउट अ मिरर. तर असं म्हणतात ना, एक म्हण आहे जगामध्ये की एखाद्या स्त्रीसाठी किंवा मुलीसाठी अगदी वैताग वाडीचा प्रसंग कुठला की तिला एका खोलीमध्ये सगळं मेकअपचं सामान देऊन ठेवलेलं आहे पण आरसाच दिला नाही, तितकी वैतागते ना मग. हालेलुया. नाउ गॉड सेड ब्रिंग ऑल योर आरसा. ते म्हटला आरसे आणा. अँड दॅट टाइम, त्यावेळेला आरसा वॉज ब्रॉन्झ. आरसा होता पितळी. ब्रास, पितळ. दॅट टाइम वी डिडंट हॅव मिरर्स लाइक अस. त्यावेळेला आपल्यासारखे आरसे नव्हते. त्याच्या आधी काय होतं मिरर? त्याच्या आधी पाणी. पाणी, पाणीत बघायचं ना. ए पाणीला हळू नको रे, थांब. अभी पाणी में भेस दिखता है. अभी मुंह दिखता ही नहीं है. अँड आफ्टर दॅट केम ब्रॉन्झ. त्याच्यानंतर पितळ. देन केम टिन. मग पत्रा. देन स्टील. मग स्टील. अँड टुडे वी हॅव ग्लास. आणि आज काचेचा आरसा. So during the time of Moses, Mosheja kaal, it was that bronze age, pitali kaal. And God said, te bolla, Moses, Moshe, make a laver, ek gangaal tayar kar, of brass, pitali gangaal, ani tyachya madhe pani tak, tat pani bhar. He log yenar na sagle, haath dhunar, tond dhunar, tyancha tond disayla pahije tyachya madhe. That speaks about the word of God, devacha vachan. Te ahe देवाचं वचन की हे लोक येतील, हात धुतील, त्यांना स्वतःचा चेहरा त्यात दिसला पाहिजे. तर ते देवाचं वचन. ट्रान्सफॉर्मेशन, बदल. आमेन. द वर्ड ऑफ गॉड विल ट्रान्सफॉर्म यू. देवाचं वचन तुम्हाला बदलेल. व्हेन आय सी माय फेस, जेव्हा माझा चेहरा पाहतो इन द फोटो, फोटो मध्ये, अँड व्हेन आय सी माय फेस 20 इयर्स बॅक फोटो, आणि जेव्हा मी 30 इयर्स बॅक फोटो, आणि मी जेव्हा माझा चेहरा 25-30 वर्षापूर्वीच्या फोटोत पाहतो आणि आत्ताच्या फोटोत पाहतो, मला लाज वाटत. हो ना, हे गुंडा कोण आहे? हालेलुया. यू आर टू हंबल टू एक्स. पीपल से, लोक म्हणतात तुमचं लग्नाचं जरा फोटो दाखवा. हो ना, ते काय कुठं गेलं माहित नाही. बिकॉज द फेस वॉज सो हॉरिड. चेहरे असले भयंकर. हो ना, ऑल भीतीदायक भयमा चेहरा. But then now, आता God has changed it. Hallelujah. We look more beautiful, more handsome now. आता आपण सुंदर दिसतो, handsome दिसतो. आज सकाळीच आमची सीडी आम्ही बघत होतो घरात. There is a change. I told you, see the change. मेसेज ची सीडी बघवतो गेल्या रविवारचं. पास्टर म्हटले वा आपण दोन. See the change, I said. 25 years back, how horrible we were. पास्टर म्हटले जयश्री 25 वर्षांपूर्वी आपण कसले भयानक दिसायचे. God took 25 years to change my face. रे बापाला 25 वर्ष लागली माझा चेहरा बदलायला. Praise the Lord. Hallelujah. And how true it is. किती खरं आहे की नाही. God changes us. We become more mellowed, more loving, more merciful, more forgiving. देव आपल्याला बदलतो. मग आपण जास्त दयाळू होतो, चांगले होतो, जरा पाय जमिनीला टेकतात. Yes. Because the devil is a hard taskmaster. काय सैतान फार कडक मुकादम आहे. With lots of whippings and all, we had lots of marks like that. खूप फटके बसले होते ना आपल्याला सैतानाकडनं. तर चेहऱ्यावर सगळे मार्क, डाग पडलेले होते आपल्या. Israelites were looking very horrible in Egypt. इस्रायली माणसं मिस्र देशामध्ये फार भयानक दिसायची. म्हणून देवाने सांगितलं बाहेर निघ. हो ना. Because they were not worshiping God there. कारण तिथे ते देवाची, जिवंत देवाची आराधना करत नव्हते. In the wilderness they were looking handsome. अरण्यामध्ये आल्यानंतर ते सुंदर दिसायला लागले. But in Egypt they were looking horrible. मिस्र देशात ते फार वाईट दिसायचे. What will happen? You are in association with the devil. The father is the devil was our father. सैतान आपला बाप होता.
आणि त्या सैतानाच्या डायरेक्ट संबंधामध्ये आपण राहिलो तर कसे दिसणार? पीपल डोंट से, लोक म्हणतात ना त्या वडिलासारखंच दिसतो, पोरग बापासारखंच, पोरग बापासारखंच असणार. आधी आपलं बाप कोण होता? हो, शैतान. त्याच्यासारखं दिसायचं, त्याच्या वागायचं. पण आता आपलं देव आहे, आता देव बाप आहे, त्याच्यासारखं दिसतो, त्याच्यासारखं वागतो आपण. कधी कधी नॉटी होतो. हो ना. बी नॉट कन्फॉर्म टू दिस वर्ल्ड, त्या जगाशी समरूप होऊ नका. बट बी यू ट्रान्सफॉर्म बाय द रिन्यूइंग ऑफ युअर माइंड, आपलं मन नवीन करून मनाचं रूपांतर करून घ्या. दॅट यू मे प्रूव व्हॉट इज दॅट गुड अँड एक्सेप्टेबल अँड परफेक्ट विल ऑफ गॉड. या जगाशी समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. यासाठी सो हाऊ टू रिन्यू युअर माइंड, तर मनाचं नवीनीकरण कसं करायचं? मेडिटेट ऑन द वर्ड ऑफ गॉड, देवाच्या वचनांवर मनन करायचं. बिकॉज कारण द वर्ड इज स्पिरिट अँड लाइफ, वचन आत्मा आणि जीवन आहे. हालेलुया. आणि जीवन आहे, आत्मा आणि जीवन आहे. जीवन कुठं मिळणार? हालेलुया. वचनातून. आमेन. आमेन. इट हॅज द एबिलिटी, इट हॅज द पॉवर टू चेंज युअर थिंकिंग, टू चेंज युअर माइंड. वचनामध्ये क्षमता आणि कुवत आहे, सामर्थ्य आहे तुमचं मन बदलायचं. आमेन. Then you talk like the word, you walk like the word, you behave like the word. आणि मग तुम्ही वचनाप्रमाणे वागायला लागता, वचनाप्रमाणे बोलायला लागता. तुमचे स्वभाव मग देवाच्या वचनात जसं लिहिलंय तसे होतात. Meditating not only renews your mind, it also makes your spirit sensitive. आणि देवाच्या वचनावर मनन करून केवळ मन नवीन होतं असं नाही, तर आत्मा देखील संवेदनशील होतो. Paul had the perception. पॉलला कळलं, आत्म्यात दिसलं. But around him they didn't. पण त्याच्या सभोवतालच्या लोकांना नाही कळलं. Paul was very wise. पॉल फार सुज्ञ होता. He listened to all of them. त्याने सगळ्यांचं ऐकलं. He read in the book that this time of the year it is not proper. आणि त्याने पुस्तकांमध्ये वाचलंही होतं की हा जो ऋतू असतो वर्षातला तो जलप्रवासासाठी चांगला नाही. But somebody has to listen. पण कोणी ऐकलं तर मी सांगू ना. Paul alone had perception. पॉलला एकट्याला अंतकरणामध्ये आत्म्यात कळलं. Others didn't have. बाकीच्यांना नाही कळलं काही. And because now they are being led by the owner of the ship, Paul had to go through certain levels of trouble. आणि आता जहाजाच्या मालकाचं हे सगळे बाकीचे ऐकणार आहेत. आता पॉलला पण काही त्रासातनं जायलाच लागणार, काय करणार? Amen. Amen. At home also. घरी पण. If one has a perception and another does not have, and if the another one is the leader of the home, then you have to go through certain troubles and difficulties in life because they don't have perception. घरामध्ये समजा सगळे बिलीवर नसतील आणि एकच कोणतरी बिलीवर असेल एखाद दुसरा, तर त्याला समजा आत्मधून जाणवतंय की नको असं नको करायला. पण जो घरप्रमुख आहे किंवा दुसरे जे कोणी प्रभूकडे अजून वळलेले नाहीत, त्यांचे विचार त्यांचे निर्णय वेगळे असतात. आणि मग या बिलीवरला त्या घरामध्ये त्यांच्या त्या निर्णयांपैकी थोडाफार त्रास हा सहन करायला लागतो. Now here what happened? इथे काय झालं? This time of the year there was hurricane. वर्षाच्या या ऋतूमध्ये वादळ सुटायचं. Everybody knew. सगळ्यांना माहिती होतं की तुफानी वारा सुटायचा. Now should Paul venture out in the open sea? आता पॉलनं तो जलप्रवास करायचा का नाही करायचा? He could move or he could stay back. आता पॉलनी त्यांच्या बरोबर पुढे जायचं का तिथेच थांबायचं? When he saw, जेव्हा त्यांनी पाहिलं, the pilot was readying himself to travel. की पायलट तर तयार होत आहे की नाही आपण जायचं, प्रवास करायचा. They had decided we will travel. त्यांनी निर्णय केलेला आहे की नाही आपण प्रवास करायचा. He could have said, तो म्हणू शकला असता, okay, let us travel. पॉल म्हणू शकला असता की ठीक आहे चला आपण प्रवास करूया. Let us now go by faith. की चला आता आपण विश्वासाने पुढे जाऊया. You cannot take the help of faith when you know in your spirit that this is wrong. तुमच्या आत्म्यामध्ये, try to understand. समजून घ्या, आता मी म्हणतो ते महत्त्वाचं आहे, हे वाक्य फार महत्त्वाचं आहे. तुमच्या आत्म्यामध्ये जर तुम्हाला कळलेलं आहे की हे चुकीचं आहे आणि हे करायचं नाही, आणि तरी तुम्ही ते करायला गेलात, तर मी विश्वास ठेवून करायला जातो हे म्हणणं चुकीचं आहे. Faith does not work where perception contradicts it. जिथं आपलं आत्म्यातनं समजणं आपल्याला कळलेलं आहे पण तरी सुद्धा आपण मुद्दामून ते उलट करायला जातोय, तर तिथं विश्वास साथ देणार नाही. Never say now God will stop this hurricane, let me move out by faith. कधी असं म्हणू नका की नाही देवबाप माझ्यासाठी हा तुफानी वारा आता थांबेल, मी विश्वासाने जातो. मला कळलेलं आहे आत्म्यामध्ये की वारा सुटणार आहे, पण तरी आता मी विश्वासाने जातो, देवबाप माझ्यासाठी वारा थांबेल. Amen. Amen. Like if it is raining very heavily. समजा खूप मोठा पाऊस पडत आहे. Should I go out? मी जाऊ का बाहेर? I'll go by faith. मी विश्वासाने जातो. God will stop this rain. देव पाऊस थांबवेल. It doesn't happen that way. असं नाही होत. असं नाही होत. It is rainy season. पावसाचे दिवस आहे. Clouds are bad. आणि ढग भरून येत आहे.
You cannot ask God to just stop it that way. तुम्ही देवाला नाही सांगू शकत की आता तू हा पाऊस थांबव. There are times. कधी कधी वेळ असते. When God stops for a real purpose. की देव काही खऱ्या कारणाने थांबवतो. ना तुम्हाला पिक्चरला जायचंय. राम थांबायला पाहिजे. थांबवणार प्रभू काय नाही होणार. See if you can go next day or the third day, you can just stop and say, I will not go today. Picture la dusrya tisrya divshi jayla jamat asel. Not picture or anything else. Kutlyahi goshtila dusrya tisrya divshi jayla jamat asel. Ta tumhi dusrya tisrya divshi jana tevdyasathi tumhi paus thambayla kudhe nighala. And if you perceive something in your heart contrary, kahi goshti cha antakkaranamade aplyala janavlya ki nahi he asa nahi honar. Don't cover it with faith. Ta te vishwasani jhaku nako. Tula aat kalle na ki nahi asa honar nahiye. तर मग कशाला विश्वासानेच ते करायला चाललाय. तुला समजलंय की नाही होणार आहे. बिकॉज हियर वी हॅव दिस इन्सिडेंट. काय इथे आपल्याकडे ही घटना आहे. व्हॉट शुड वी डू. आपण काय करायचं. व्हॉट डिड पॉल डू. पॉलनी काय केलं. सी देयर आर पीपल हु विल वेंचर आउट इन फेथ. काही माणसं विश्वासाने तरी जातात. बट देयर इज अनदर ग्रुप. पण अजून एक गट असा असतो. सी द फेथ ग्रुप विल से वी विल गो आउट. विश्वासाचा गट म्हणेल की नाही नाही जाणे खूप नाही होता अपने पास फेथ आहे. God purposely put Paul's view there because it is coming from God. देवाने मुद्दामून पॉलचा दृष्टिकोन तिथे टाकला लिहिला कारण की तो देवाकडून येत होता. Paul had a balanced perspective. पॉलचे संतुलित दृष्टिकोन असायचे. कुठलेही टोक नाही घेणार तर संतुलित बॅलन्स्ड विचारसरणी. Paul could have moved out in faith but he didn't. पॉल विश्वासाने बाहेर जाऊ शकत होता पण गेला नाही. He could have believed that God will save him somehow. तो विश्वास ठेवू शकला असता की नाही काही होत नाही देव कसेही करून आपल्याला वाचवेल. That suddenly Jesus will jump in his ship and says, "Be still," and the hurricane will die down. अचानक येशू आपल्या नावेत आपल्या जहाजामध्ये उडी मारून येईल आणि वादळाला म्हणेल की शांत हो. No. नाही. But what did Paul do? पॉलनी काय केलं. He heard the captain. पॉलनी कॅप्टनचं ऐकलं. Heard the owner. पॉलनं मालकाचं ऐकलं. Had the experience. अनुभव सुद्धा जो होता तो घेतला. Collected everything. सगळं जमा केलं. Put it in his spirit. आत्म्यामध्ये टाकलं. Checked in his spirit. आत्मा तपासला. Sensed in his spirit. आत्म्यामध्ये काय जाणीव आहे ते बघितलं. That surely this voyage is dangerous. की नक्कीच हा प्रवास धोकादायक आहे. And he said, आणि पॉल बोलला, I won't move by faith. की मी इथं विश्वासाने पुढे जाणार नाही. But पण I will move by the anointing. मी अभिषेकाने पुढे जातो. It's not just anointing. केवळ अभिषेक नाही. Taking everything and putting inside of you. सगळं घ्यायचं आत आणि मग ठरवायचं की आता विश्वासाने पुढे मजल मारू का अभिषेकाने पुढे जाऊ का काय निर्णय घेऊ. When faith is checked by anointing, विश्वासाची तपासणी जेव्हा अभिषेकाने केली जाते, you move by the anointing first. तेव्हा अभिषेकानेच पहिलं पाऊल उचललं जातं. कळलं का? विश्वासाची तपासणी जेव्हा अभिषेक करतो त्यावेळेला अभिषेकच पहिलं पाऊल उचलतो. See, faith is at all times. विश्वास नेहमीच असतो. You know, when the anointing does not work, you can work by faith. अभिषेक जेव्हा कार्य करत नाही आपण विश्वासाने कार्य करू शकतो. But anointing is more powerful. पण अभिषेक जास्त सामर्थ्यवान. Anointing is instantaneous. अभिषेक अगदी ताबडतोब कार्य करतो. And anointing is only sometimes. आणि अभिषेक काही वेळच असतो. Faith is at all times. विश्वास नेहमी असतो पण ती अभिषेकाची मोमेंट किंवा क्षण त्याच वेळेसाठी तेवढ्यापुरती आलेली असते. Are you understanding? कळतं का? And it is a sure result when the anointing is there. आणि अभिषेक ज्यायला असतो ना त्याला नक्की 100% तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसणारच. बिकॉज गॉड्स हँड इज अपॉन यू. कारण देवाचा हात. अभिषेक म्हणजे काय? देवाचा हात बाईवर आलेला आहे. जीसस स्पीक्स अबाउट द फिंगर ऑफ गॉड. येशू ख्रिस्त देवाच्या बोटाविषयी बोलला. द फिंगर ऑफ गॉड इज अपॉन मी. जर देवाचं बोट माझ्यावर असेल. व्हाट इज द फिंगर ऑफ गॉड? देवाचं बोट म्हणजे काय हो? इट इज द होली स्पिरिट. देवाचं बोट म्हणजे पवित्र आत्मा. थस सेज द लॉर्ड. सेनाधीश परमेश्वर असं म्हणत आहे. Thus saith the Lord. Hallelujah. Amen. Amen. So faith is at all times. तर विश्वास नेहमी आपल्याबरोबर असतो. Anointing is sometimes. अभिषेक कधीकधीच आपल्यावर येतो. You need to sense in the spirit. आत्म्यामध्ये तुम्ही ते जाणून घेतलं पाहिजे. You know the woman with the issue of blood. रक्तस्रावी स्त्री. In Mark 5. मार्क 5वा अध्याय. She touched Jesus. तिने येशूला स्पर्श केला. And Jesus said, "Who touched me?" आणि येशूने विचारलं मला कोणी स्पर्श केला? Now Jesus was not talking about physical tangibility. आता येशू ख्रिस्त काय शारीरिक रित्या जो स्पर्श जाणवतो त्याविषयी बोलला नाही. He was speaking about spiritual tangibility. पण आध्यात्मिक रित्या कोणीतरी मला स्पर्श केलाय त्याविषयी येशू बोलला. That is the anointing. त्याला अभिषेक म्हणतात. Are you understanding? कळतं का? She was touching him. त्या रक्तस्रावी स्त्रीने येशूला स्पर्श केला. Somebody touched me. की कोणीतरी मला स्पर्श केला.
Not physical, tangible. शारीरिक नहीं, शारीरिक नहीं. It was spiritual. आध्यात्मिक. Amen. Amen. That requires an anointing. त्याला अभिषेक लागतो. That requires a believing. त्याला विश्वास लागतो. That is requiring an inside sensation. त्याला आतून जाणीव लागते. Amen. आतून कळायला लागतं. Not the physical sensation. शारीरिक जाणीव नको असते. But spiritual sensation inside of you. आध्यात्मिक जाणीव पाहिजे आतून. Amen. असा स्पर्श झाल्यावर. And so many times. अनेक वेळा. You can move with this inside sense of sensation. तुम्ही आतील जाणीवेतन जाऊ शकता. If you ask the Lord. तुम्ही जर प्रभूला विचारलं. If the Holy Spirit is upon you. पवित्र आत्मा जर तुमच्यावर असेल. You can be anointed forever. तुम्ही कायम से अभिषिक्त होऊ शकता. Hallelujah. You need to ask. तुम्ही मागितलं पाहिजे. Before you go by faith. विश्वासाने बाहेर पडण्या अगोदर देवबापाला मागा. Lord. की प्रभू. What do you think? तुला काय वाटतं? How will this be? कसं होईल हे सगळं? Should I step out? मी जाऊ का? Should I take this job? बाहेर पडू का? ही नोकरी घेऊ का? Should I take that job? हे काम करू का? हे म्हणतो मी करायचं पण करू का? Secondly. दुसरी बाब. Also take some help of certain things what you see. थोडीफार मदत. तुम्हाला काय दिसतंय त्या दिसणाऱ्या गोष्टींमधनं पण थोडीफार मदत घ्या. Suppose you are a member of the church. समजा तुम्ही चर्चचे मेंबर आहात. Growing beautifully. आणि चांगल्या पद्धतीनं प्रभूमध्ये वाढताय. Blessed beautifully. आशीर्वादित आहात. A greater offer comes to you. आणि एक मोठी ऑफर तुम्हाला आली. To go to Africa or whatever. आफ्रिकेला का कुठेही तुम्हाला जाण्यासाठी बोलवलं. And then you say what should I do? आणि तुम्ही आता पेचात पडला की मी काय करू. They will pay you much. तुम्हाला तिथे पगार ते जास्तच देणार. Now what do you say? What do you do? फॉरेनला गेल्यावर पगार जास्तच मिळणार. मग आता मी काय करू? You study everything. तुम्ही सगळा अभ्यास करा. Don't only go in the spirit. केवळ आत्म्यामध्ये जाऊ नका. First study. पहिला अभ्यास करा. तिथे चर्च आहे का? तिथे चर्च आहे का? विचारायचं. विचारायचं. ते म्हणणार नाही इथं आहे एक चर्च आहे पण ते लोक येशूवर विश्वास ठेवत नाही. पण चर्च आहे इथं. अच्छा असं ठीक आहे. जवळपास कुठे आहे? हा आहे. तिथन फक्त 1000 किलोमीटर वर गेलं ना तुम्ही गाडी. धन्यवाद. धन्यवाद. प्लेन घेऊन गेला संडेला सकाळी. तुम्ही चर्चला पोहोचणार. अच्छा प्लेनला जायला लागेल. पोहोचला म्हणजे पगार सगळं प्लेन मध्ये जाणार. पोहोचला काय करायचं? सी यू हॅव टू स्टडी. अभ्यास करायचा. अँड देन दे से. मग ते म्हणतात तुमचं बायको पुण्यातच राहणार. तुम्ही फक्त तिकडे राहणार 10 वर्षासाठी. 10 वर्षानंतर तुमच्या बायकोला तुम्ही घेऊन जाऊ शकता. असं ठीक आहे. स्टडी. अभ्यास करा. बट व्हॉट पीपल डू. लोक काय करतात? आफ्रिका पगार 50 लाख चालेल. येशू काय म्हणतो तू? माझा जोर आपलंच लावायचं. जायचं 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 जायचं. हा जाऊ आपण. जायचं. किती छान बोलतात पास्टर. अँड देन दे गो. आणि मग जातात. काय झालं? कोणी सांगेल? देवाने सांगितलं आफ्रिकाला जायला. कोणचा देव? असं आहे का? ठीक हे देव. अँड देन दे जातात. तिथं गेले कामाला लागतात सगळं चांगलं. संडेला चर्च नाही. काय विमान आहे? पण विमानाला किती? 50,000 फक्त. असं आहे का? ठीक आहे. तर काय मी यापुढे घरात चर्च स्टार्ट केलेलं आहे. देवाने मला मार्गदर्शन केलं. प्रभूने मला मार्गदर्शन केलं. किती लोक येतात? नाही 2-3 मुलं येतात लहान लहान 10 वर्षाचे. चर्च आम्ही चालू केलं. प्रेज अँड वर्शिप जोरात चालतो आमचं. See, somehow to console, comfort. कसतरी करू आपलं स्वतःचा स्वतःला दिलासा द्यायचा ना की आता आलोय घरे आफ्रिकेला आता चालू. मग इथे येतात कोट घालून. पास्टर कसं आहे चर्च? चांगलंय. घरात मी घेतो रोज आणि चांगलं प्रेझेंट वर्शिप सगळं चालतं. बॉंगो कॉंगो सगळं घेतलं आम्ही. Somehow, somehow to just cover it. But they will never say, Pastor, you tell me, what do you perceive in your spirit? Should I continue with it? Should I come back? No. But kadhi asa nahi vicharnar ki tumhi devache sevaka tumhala atun kay vatta mi tithas thambu ka parat yeu ka adhyatmik ritya na sagla korda dushkalas padlay majya antakaranat tar tumhi mala sanga tumhi devache sevaka. I'm being honest to you pastor, please guide me. Asa nahi vicharnar. Amen. Yes, people do that. लोक करतात असं. Some people just leave the job. काही लोक नोकऱ्या अशाच सोडून देतात. काही पुढचा विचार नाही. काय देवाने बोलवलं मला. कुठे गेलात? आम्ही गावात गेलो. किती 4 लोक आले होते तिथे. खूप जोरात चाललं सगळं. म्हटले मला नोकऱ्या सोडून काय करायला गेला म्हणे. नाही मिनिस्ट्री केली. व्हॉट मिनिस्ट्री वी आर डूइंग. अरे काय मिनिस्ट्री करताय? And then here the wife is suffering, children are suffering. बायकोला मुलांना त्रास. काही धड नाही. हातातल्या नोकऱ्या सोडल्या. I went by faith. विश्वासाने गेलो. Study.
असं नाही. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आई एम सेइंग? अभ्यास करा सगळ्याचा. आई व्हेन यू नो आणि जेव्हा मग तुम्हाला माहिती असतं दॅट यू आर पुट इन अ जंगल, डोंट प्रे अबाउट इट, जस्ट से आई एम नॉट कमिंग. जंगलामध्ये तुम्हाला ते लोक टाकत आहेत हे कळलं तर मग जास्त अभ्यास करायची गरजच नाही. सरळसोट म्हणायचं मी जंगलात येणार नाही. आमेन. व्हाय टू प्रे? कशाला त्याच्यासाठी प्रार्थना करायची? की जंगलात बिकमिंग लाइक बलाम. मग तुम्ही बलामासारखी व्हाल. गॉड सेड डोंट गो. नो, आई विल सी व्हॉट द लॉर्ड सेज अगेन. देव म्हटला जाऊ नको. नाही, मी परत बघतो देव काय म्हणतो. बलाक सेड, बलाक म्हटला कम अँड कर्स, ये शाप दे. एक मिनिट, देवाला विचारतो देव कसं म्हणणार, जोरात कर्स कर. He will not say go and curse. तो असं नाही म्हणणार शाप दे. Something is wrong is wrong. You don't need to pray about it. You don't need to ask God. जे काहीतरी चुकीचं आहे ते चुकीचंच आहे. त्याला काय तू देवबाप्पाला विचारायला प्रेयर करायला बसला? ते चुकीचं आहे. Because finally what happened? पण शेवटी काय झालं? God said go. देव म्हटला जा. If you ask God the same thing which is wrong 3 times, God finally will say go. जी गोष्ट चुकीची आहे तीच गोष्ट तुम्ही तीन तीनदा देवाला जाऊन तरी विचारताय की मी करू का, करू का, करू का, जाऊ का. देव शेवटी म्हणेल जा. यु नो व्हाय? का माहितीये? जर देवाने नाही पण सांगितलं तुम्ही जाणारच ना. तू निर्णयच घेतलाय जायचं. तू आपला मुद्दामून देवाला मध्ये मध्ये घालतोय. अँड सो व्हॉट डिड ही डू? मग काय केलं? ही वेंट. गेला. बट गॉड पुट वर्ड्स, देवानी वर्ड्स इन हिज माउथ. देवानी त्याचे शब्द त्याच्या तोंडात टाकले. So you go by perception. तुम्ही काय म्हणतो? आतून सगळं संभावून जाणीव घेऊन कळून स्टडी एव्हरीथिंग, सगळ्याचा अभ्यास करून पुट दॅट इन युअर हार्ट, सगळं हृदयात घेऊन से लॉर्ड व्हॉट इज इट नाउ. म्हणा प्रभू आता तू सांग मला, टेल मी, मला सांग. एंड द लॉर्ड लीड्स यू. प्रभू तुम्हाला चालवे इन अ सर्टन डायरेक्शन, एका विशिष्ट दिशेने समजा प्रभू तुम्हाला चालवे. राइट इट डाउन, लिहून ठेवा. Talk to some men of God, seasoned men, women of God, prayerful people. काही मुरलेल्या देवाच्या सेवकांशी, सेविकांशी जे प्रभू मध्ये समंजस आहेत, प्रौढ आहेत, त्यांच्याशी बोला. Don't say the more I will ask the more it will be better, the more confused you will be. असं म्हणू नका की जेवढं जेवढ्यांना मी विचारीन तेवढं तेवढं चांगलं नाही, तेवढे तुम्ही गोंधळात पडाल. Ask one or two. एका दुसऱ्या देवाच्या सेवकाला मुरलेल्यांना विचारा. Because you know when you go to a shop to buy certain things, कारण एखाद्या दुकानात आपण समजा काही घ्यायला गेलो, मला व्हाईट साडी घ्यायचं आणि तो दुकानवाला दाखवतो एक, दुसरा एक ब्लॅक कलर, तुम्ही म्हणता नाही मला व्हाईटच पाहिजे. त्यांनी पिंक दाखवलं, मला व्हाईटच पाहिजे. त्यांनी ब्लू दाखवलं, एक मिनिट मला वाटतं ब्लू घ्यायचं आपण. तो अजून एक दाखवलं, मला वाटतं पर्पल पण चांगलं आहे. त्यांनी 50 लावलं असं वाटतं, काय घ्यायचं मला माहित नाही. मन बदलायला लागलं, गोंधळ व्हायला लागला, कन्फ्युजन आणि मग गोंधळ. Amen. Amen. And what you came for you don't buy. आणि ज्यासाठी तू आला होता की पांढरं घ्यायचंय ते पांढरं तू घेतलंच नाही. तुम्ही घेतलं आता निळं. हो. आणि घरी गेला आणि तुम्हाला ते फंक्शनला व्हाईटच घालायचं होतं. हो. आणि चर्च सर्व्हिसला येतं तुम्हाला क्वायरला व्हाईट घालायचं, कारण की त्यांनी सांगितलं क्वायर लीडरने. तर एकच तुम्ही एक ब्लू कलर साडी घालून थांबलेले. बाकी सगळं म्हणतात अरे काय रे आज ब्लू नाही, पांढरच घ्यायला गेलो पण तो दुकानवाला एवढं दाखवलं मला हेच आवडलं की शेवटी माझा गोंधळ झाला. मग तो मालकासारखं बायबल मध्ये लिहिलंय, हाऊ डीड यू कम ब्रदर हिअर इन साइड. आतमध्ये तुम्ही कसा आला? विदाउट द गार्मेंट दॅट ही हॅज गिव्हन. जो जगा त्यांनी दिला आहे तो जगा घातल्याशिवाय तुम्ही आत कसे आला? थ्रो हिम इन आउटर डोर. हा पांढऱ्यांमध्ये निळा कोण आहे त्याला बाहेर काढा. वेअर देयर विल बी नॅशिंग ऑफ टीथ, जिथे दात खाणं चालेल. Praise the Lord. ठीक आहे. That is the first way. हा झाला पहिला प्रकार किंवा रीत. Jesus also said. येशू असेही म्हणाला. In Matthew 16:2. मत्तै 16:2. When you see the sky which is red at night. जेव्हा तुम्ही आकाश पाहता की जे तांबूस असतं. It means fair weather. तुम्हाला माहिती असतं की आता हवामान चांगलं आहे. But if it is red in the morning. पण सकाळी जर ते लाल आहे. It means it is foul weather. तेव्हा त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले, संध्याकाळ झाली म्हणजे तुम्ही म्हणता उघाडी होईल कारण आभाळ तांबूस आहे, आणि सकाळी तुम्ही म्हणता आज झड लागेल कारण आभाळ तांबूस व गडद आहे. See, Jesus was saying there are certain indications by which you can judge about the weather and other things. तर येशू म्हणतो की आभाळाचे लक्षण ओळखणे तुम्हाला समजते, काळाचे चिन्ह तुम्हाला ओळखता येते. See, that means beholding also is an indication that you need to take the help. येशू म्हणत आहे आभाळाचे लक्षण ओळखणे तुम्हाला जमतंय आणि काळांची चिन्ह तुम्हाला कशी ओळखायला जमत नाहीये. Are you understanding? कळतं का? Some things you can judge through natural things also. काही गोष्टींचा न्याय आपण नैसर्गिक गोष्टींद्वारे पण करू शकतो. But a natural man only looks for natural things as a sign. नैसर्गिक माणसं
केवळ नैसर्गिक गोष्टींकडेच बघत राहतात की यातनच आपण आता ठरवू काय करायचं. बट फॉर अ बिलीवर, पण एखादा समजा बिलीवर आहे, ही सीज द नॅचरल, तर तो बिलीवर माणूस काय करतो, नैसर्गिक गोष्टी पाहतो, पुट्स इट इन हिज स्पिरिट, आत्म्यात घालतो, टेक्स एक्सपीरियन्सेस, अनुभव घेतो, पुट्स इन हिज स्पिरिट, आत्म्यात घालतो, अँड फाइनली शेवटी ही शेक्स द सॅक लाइक दॅट, तो बिलीवर ते पोतं हलवतो, अँड पिक्स अप वन, आणि एक त्यातनं काढतो, कुठला नंबर, that is the final thing, to nirnay, praise the lord, hallelujah, that is the way we at times should decide on certain things, asha paddhatine kadhi kadhi kahi goshtinvar apan nirnay karaycha, use your prudence also, sudnyata pan vapra, use your wisdom also, shahan pan vapra, many times kadhi kadhi after we become believers we just throw away wisdom, kadhi kadhi nahi baryat vela believer zalo कि आपण शहाणपण सुज्ञता हे सगळं टाकूनच देतो. When we were unbelievers, अविश्वासू असताना, we used to be faithful in the job, आपण नोकरी अगदी इमानाने करायचो, morning evening we used to be working there, सकाळ दुपार सायंकाळ नोकरीला जाणार म्हणजे जाणार. After becoming a believer, believer झाल्यावर आज सुट्टी जात नाही कामाला, दांडी काय देवाकडे जायचं, दांडीवर दांडी, they just neglect the job, दुर्लक्ष नोकरीकडे दुर्लक्ष, any excuses they give, kai pan karana dyaychi, the boss says, boss bolla, why didn't you come, ka ala nahi, jasta bolon naka karan ki mi deva kade gelo hoto, mi ye kaam sodnar, devala nahi sodnar, ase ka chalel, ma udya pasun yeu naka, chalel dev denar, faith madhe mi challo, yes, where is the faith question there, ita kuda vishwasacha prashna, he is asking about your sincerity, your faithfulness in the work, you are talking about faith, ita vishwasacha prashna kute ala, tithe to tula pramanikte vishayi vicharat ahe ki baba tu 2 divas ala nahi asa kay zala, to tu vishwas kute madhe anlas, but when we were unbelievers, avishwasu astana, 8 o'clock dot means we are inside the company, gapchup 8 vajta punching manje punching company cha, boss says something, boss kay bolla, sorry sir, sorry sir, नाही फ्रॉम टुमॉरो आई विल कम रेग्युलर, आदवी ना सॉरी मॅम उद्या मी वेळ दी, बिलीवर झाल्यानंतर, बिलीवर झाल्या हे बघा देव मला काय 50 दुकान खोलणार उघडणार कंपनी उघडणार, ऍक्च्युली अंगात अनबिलीवर असताना येत, पण आपल्याला बिलीवर झाल्यावर अंगात कसं येतं याचा उलगडा मला अजून झाला. I was working in the company, मी कंपनीत कामाला होतो, one fellow believer wanted a job there, एका बिलीवरला माझ्या कंपनीत काम हवं होतं, he came, आला, I spoke to my boss, मी बॉस शी बोललो, this fellow comes to me, हा आला माझ्याकडे, I want a job, मला म्हटलं ओके, मला नोकरी पाहिजे, I spoke to my boss, ठीक आहे मी म्हटलं ठीक आहे, tomorrow 9 o'clock you come, बॉस शी बोललो, मी म्हटलं उद्या सकाळी 9 वाजता ये, I was waiting in my house, मी घरात वाट बघत होतो, this fellow comes at 9:30 in my house, हा 9:30 ला घरात आला, and I have to be there at 9 o'clock, मला तिथे कंपनी मध्ये 9 वाजता रुजू व्हायला पाहिजे, but since my job was such that I could go out, पण माझी नोकरी अशी होती की मी बाहेर जाऊन वगैरे बाहेरचं काम करून पण कंपनी मध्ये रुजू होऊ शकायचो, I said why you came now, मी त्याला म्हटलं तू 9 o'clock we were supposed to be, 9 वाजता जायचं होतं तू उशीर आला, come on man believer के ऐसा बोलना नहीं चाहिए, कुछ नहीं होता चलना, believer ऐसा नहीं बोलना चाहिए, we went to the, बोलला ठीक आहे बाबा चल आम्ही गेलो, कंपनीत एकत्र गेलो, and I was ready to meet my boss, मी तयार माझ्या बॉसला भेटायला, I said oh application form दिखा ना, मी म्हटलं application form दे ना, नाही लाया नाही मैं, अरे application form लग्य खन खन आयो है, application form क्यों नहीं लाया, अरे तुम्ही लिख दो ना कुछ तभी, मुझे तू लिख ना कुछ तभी, believer, believer, अरे I said you should have told me at home, मग घरी सांगायचं ना, घरात लिहिलं असतं ना, so my boss was calling, I said no 1 minute sir I'm just coming, boss bolvat hote, mi mhantle 1 minute sir aloch, application I immediately wrote for him, lila application, I am writing, I am his assistant, ha mi lito hai nokri te ala avi, mi tacha assistant, mi lito tacha application, because son of god, main hum yeshu ke santan, hallelujah, bahut bada ho gaya, I took that application, application ghetla, gave it to my boss, dile boss la, and he said peter you can go out, the boss mala mhatle peter tu bahar ja, mi bolto yanchashi, after some time kai vehani boss called me, boss ne mala bolavlo, he was red on his face, lal zala hota lal, I said what happened sir, mhatle kai zala sir, what kind of fellows you are bringing, I said no what happened, kutla paddhatichi manse ghiun yeto peter tu, he is a drunk fellow, piun alela, no I said no sir he is not drunk, he is a believer, believer hai sir, believer hai, no ami pit nahi, ami believer sir ami pit nahi, he is telling me, to mala mhanto before you give me a job, नोकरी देण्या अगोदर आय वॉन्ट टू टेल यू, मला तुम्हाला सांगायचंय, संडे आय वॉन्ट ऑफ, हा बॉसला बोलला
मला रविवारी सुट्टी पाहिजे. मंडे आय वॉन्ट ऑफ. सोमवारी सुट्टी पाहिजे. अँड सॅटरडे. आणि शनिवारी पाहिजे. बिकॉज आय एम डुईंग गॉड्स वर्क. कारण मी देवाचं कार्य करतो. बॉस सेड आय डिडंट इवन गिव्ह यू ऑफर युअर जॉब. यू आर आस्किंग फॉर हॉलिडे बिफोर दॅट. बॉस म्हटला मी तुला अजून ऑफर पण दिली नाही, कामाचं स्वरूप सांगितलं नाही, तू त्याच्या अगोदर मला सुट्ट्या सांगतो कधी पाहिजे. अँड देन बॉस सेड. मग बॉस बोलला सिक्युरिटी सिक्युरिटी हे दारू पिलेले याला गेट पर्यंत सोडा. इसको निकालो बाहर. सुबह सुबह फी क्या है ये पीटर को काम नहीं किसको भी ले गया था. दिस इज व्हाट हैपेंड. हे झालेले आ हे झालेले. एंड आई सेड व्हाई यू डिड लाइक दैट. तर मी त्याला म्हटलो अरे ब्रदर असं का केलं. फेथ फेथ विश्वास महान विश्वास हमेशा. प्रभु देगा मुझे ये नहीं तो दूसरा कंपनी में देगा. हाँ विश्वास है देवा विश्वास है. सी हाउ misapplied we are concerning faith. किती चुकीच्या रीतीने आपण विश्वास वापरतो आणि देवाचं नाव किती खराब होतं. आर यू अंडरस्टँडिंग. मला देवाची दया आहे ते असं पास्टर जी म्हटले ना गेल्या वेळेला कधीतरी मेसेज मध्ये म्हटले. मी म्हटलं किती खरं आहे. पीपल आर मिसगाइडेड. लोकांना किती चुकीचं मार्गदर्शन आहे. आमेन. चुकीचं. वी विल कंटिन्यू नेक्स्ट वीक. पुढच्या रविवारी सुरू ठेव. यस देयर इज अ टाइम व्हेन गॉड इनक्रीजेस योर फेथ दैट at that level you can tell your boss sir will you please give me holiday on sunday. ha kadhi kadhi ashi vel aste ki dev bab tumhala margadarshan karel ani jyala tumhi tumcha boss la vicharal jaun ki sir mi udya sutti geu ka. the boss will say ani boss mhanel this fellow is a faithful worker. ha vishwasu kamgar hai. I will give him holiday. मी याला सुट्टी देईन. God will work a miracle. आणि देव चमत्कार करेल. God will give you off on Sunday. देव तुम्हाला रविवारी सुट्टी देईल. He'll give off on Monday also. देव सोमवारी पण सुट्टी देईल. But that boss has to have a reason behind it. पण त्या बॉस कडे काहीतरी कारण असलं पाहिजे की नाही हा कामात खूप चांगला आहे, खूप प्रामाणिक आहे, त्याला आपण देऊ सुट्टी. Faith does not just operate on its own. विश्वास असा एकट्यावर काम करत नाही काही. हालेलुया. Listen people. Aika. Your mind is renewed now. Tumcha man ata navin jhala. Because of the word. Devacha vachnamule. You spoke in tongues. Tumhi anya bhashet bolla. Your perception has sharpened now. Tumchi janiv dhardar jhali. You worship the Lord. Devachi aradhana tumhi keli. It's become more sharp and sensitive. Ani ajun ata tyala dhar lagun tumhi samvedanshil jhala. Now in your difficult situations. Ata tumcha adchani madhe. You can see things. Tumhala goshti disti. You can perceive things. Tumhala goshti samasti. You can decide things easily. Ani tumhi sopya ritine nirnay gheu shakal. And correctly. Ani yogya nirnay gheu shakal. And quickly. Ani pat निर्णय घेऊ शका. दिस इज अ ग्रेट बेनिफिट नाउ यू हैव गॉट. आणि तुम्हाला आता हा मोठा फायदा झालाय. अ ग्रेट प्रॉफिट. एक मोठा फायदा आज तुम्हाला झालाय. यू कैन सी द फ्यूचर नाउ. तुम्हाला आता भविष्य दिसतंय. यू कैन सी द फ्यूचर. तुम्हाला आता भविष्य दिसतंय. वी वर्शिप यू मास्टर. थैंक यू फादर. थैंक यू. गिव यू थैंक्स. वी गिव यू. थैंक यू जीसस. बड़ा धन्यवाद यीशु. से लीड मी जीसस. बड़ा मला चालो. लीड मी लॉर्ड. बड़ा हमको तू चला. इन ऑल डिफिकल्ट सिचुएशंस. सर्व अडचणींमध्ये हमको तू चला. गाइड मी. मला मार्गदर्शन कर. गिव मी इनर विटनेस. मला आतील आवाज दे. गिव मी इनर वॉइस. मला आतील साक्ष दे. Let me take proper decisions in life. मला जीवनामध्ये योग्य निर्णय घेऊ दे. Let my steps never falter in making decisions. माझी पावलं कधी टकमगू देऊ नको. Because today I've learned. आज मी शिकलो. To look inside of me. आज मी शिकले की माझ्या आत मी पाहायचं कसं. Today I've learned. आज मी शिकले. I have to also take the help of prudence. की मी सुद्धा शहाणपण सुज्ञता वापरायला हवी. That I have to see and behold. आणि पाहिलं पाहिजे, कळून घेतलं पाहिजे, समजलं पाहिजे. I have to hear people. लोकांचं ऐकलं पाहिजे. Especially those who are born again. खास करून ज्यांचा नवीन जन्म झालाय त्यांचं ऐकलं पाहिजे. Those who are very close to you, O God. जे फार तुझ्या जवळ आहेत त्यांचं ऐकलं पाहिजे. And I know. मला माहिती आहे. I will never make a mess of my life. माझ्या जीवनाची बर्बादी मी नाही कधी करणार. Thank you Jesus. नाही करणार देव. Be blessed people in Jesus. येशूच्या नावात सर्वांनी आशीर्वादित व्हा. Be blessed. येशूच्या नावात आशीर्वादित. Be healed. बरे व्हा. Be delivered. सुटका पाऊन घ्या. In Jesus name. येशूच्या नावात. Praise.